बारामती बस नाम ही काफी आहे। शेवटी बारामतीच्या टीमनी नरभक्षक बिबट्याला संपवलेला आहे। ही संपूर्ण टीम आहे हर्षवर्धन तावरे जे शार्प शूटर बारामतीचे आहेत आणि ज्यांच्या बरोबर ही संपूर्ण टीम होती डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी। आज त्यांनी या बिबट्याचा अखेर गेम केलेला। ही दहशत जी जालन्यापासून चालू होती ती इथं संपवलेली आहे करमाळ्यात। दुर्दैवानं करमाळ्यातही तीन बळी गेले मात्र पुढचे बळी जाणं त्यांनी थांबवलेलं आहे। काय नेमकी पहिली प्रतिक्रिया आहे? जे टेन्शन घेऊन जी जबाबदारी तुमच्यावर सोपवली होती ते काय आज काय शेवट कसा वाटतो? एकदम छान झाला शेवट। नरभक्षक ठार केला साहेब धवलदारांनी, त्याच्याबद्दल मी त्यांचं पहिलं अभिनंदन करेल। आणि सगळ्याच करमाळा तालुका म्हणा किंवा सोलापूर जिल्ह्याला जे रिलीफ मिळालं त्यासाठी त्याचा आनंद जास्ती आहे आम्हाला। नरभक्षक मारल्यापेक्षा प्राणाला ठार मारण्यापेक्षा जो रिलीफ आम्ही समाजसेवा आमच्या हातातनं घडली त्याच्याबद्दल जो आम्हाला तो प्लीजिंग इफेक्ट आहे तो जास्ती त्याचा आनंद जास्ती मिळतो। आता ह्याच्यामध्ये वन विभाग जो प्रयत्न करत होता तुम्हाला काय यायची वेळ आली असं वाटतं ह्याच्यात? कसं आहे की प्रॅक्टिकल नॉलेज आणि ह्याच्यात फरक पडतो। तर वन विभागांना त्यांची कामं जास्ती असतात म्हणजे बुकवर्क इज जास्ती आहे। तसं आम्हालाही प्रॅक्टिकल नॉलेज तसं जास्ती नाही आहे पण आम्ही सगळ्यांची टीमवर्क जी आहे त्याच्यामुळे ते जुळून झालं। आता ह्याच्यात नेमकी आव्हानं काय होती या बिबट्याला मारताना नेमकी आव्हानं काय होती समोर? यात महत्त्वाचा तो नरभक्षक होता, निरडवलेला होता, धावून येत होता अंगावर जसा आज आला धवलदारांच्या, तर एक मोठं आव्हान होतं। ते एक थोडीशी भीती होतीच। दुसरी गोष्ट शेतीचं प्रमाण जास्ती आहे तिथे, ऊसही आहे केळी आहेत आणि माणसं जो घेराव व्हायचा तर गोळी कुठं फायर करायची कुठल्या दिशेने फायर करायची तर त्याच्यात दुसरी काय ते इजा होऊ शकते करायचं एक आणि व्हायचं एक असं काय झालं तर ते थोडंसं टेन्शन ते एक होतं पण चान्स जवळ मिळाला त्यामुळे ते काय परिस्थिती उद्भवली नाही। पण जर आज हुकला असता तर अजून धोका वाढला? आज हुकणार नव्हता। एकूण चारही बाजूनी व्यवस्थित वेढलं होतं नाही तसं ग्रुपिंगच होतं ना म्हणून हुकणं हुकेल का असा प्रश्नच नाही ना। आधी दोन वेळेला हुकला होता चिखलटान आणि त्यांच्याकडनं हुकला होता आमच्याकडनं नाही। गेम ठरवला होता होणार होता मी बोललो होतो ना आमच्या तावडीत ना आलं तर सोडणार नाही। एकंदर गेम त्याचा ठरला होता आज तो हुकणार नव्हता आणि त्यामुळेच ही संपूर्ण टीम त्यांनी ज्या पद्धतीनं प्लॅनिंग केलं होतं त्यामुळेच नरभक्षक बिबट्याला यमसदनी धाडणं शक्य झालं। आणि पुढचे जे काही धोके निर्माण झाले असते इतर जणांना जो काही धोका निर्माण झाला असता तो धोका आज संपवलेला आहे, ती दहशत आज संपवलेली आहे। अखलू झोन कॅमेरामन सुरेश सर्वदेसा सुनील दिवाण एबीपी माझा। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।